रुग्णांना गोमेगावमध्ये पूर्वीप्रमाणे निशुल्क उपचार मिळण्याबाबत 19 मार्च पर्यंत निर्णय न झाल्यास 20 मार्च पासून तेथील तहसीलदार समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय दोडामार्ग आरोग्य जन आक्रोश आंदोलन समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला. त्याबाबतचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक रविवारी सायंकाळी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात झाली. गोवा सरकारने गोव्याबाहेरील रुग्णांसाठी गोमेकॉतील उपचार सशुल्क केले आहेत. सर्वसामान्यांना ते परवडणारे नाहीत. महाराष्ट्रातील नेते आणि लोकप्रतिनिधींनी उपचार पूर्ववत निःशुल्क केले जातील अथवा महाराष्ट्रातील रुग्णांसाठी होणारा खर्च शासन सोसेल असे सांगितले होते. प्रत्यक्षात त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. मधल्या काळात माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी त्याबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर दोडामार्गमध्येही आंदोलनाच्या पुकाराची ठिणगी पडली होती. दोडामार्ग आरोग्याच्या जनआक्रोश नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार करून आणि सामाजिक प्रबोधनातून गावागावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांना जोडण्याचे काम तालुक्यातील तरुण करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिद्धिविनायक मंदिरात एक बैठक झाली. यावेळी दोडामार्ग तालुका हेल्पलाईनचे अध्यक्ष वैभव इनामदार, सरपंच उर्मिला देसाई, जान्हवी देसाई, प्रवीण परब, पराशर सावंत, प्रिया गवस, दिनेश देसाई, नामदेव धरणे, आनंद नाईक, सूर्यनारायण गवस, उल्का गावकर, महादेव गवस, सुधीर नाईक, ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई, आप्पा गवस, राजू ठाकूर, नगरसेविका उपमा गावडे, दीपक शेटकर, अभिजित खांबल, प्रकाश गवस, महेश गवस, संदेश मावळकर, गोविंद नाईक, अमित नाईक, विठोबा पायलेकर, संदेश देसाई, प्रेमनाथ गवस, दशरथ मोरजकर, प्रदीप वरक, पुनाजी गवस, विठू हरिजन, गोपाळ विठू गवस, संतोष नाईक, नारोजी गवस आदींसह जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी दोडामार्गमधून सुरू झालेल्या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी जिल्हा परिषद निहाय समित्या स्थापन करण्यात आल्या. उपस्थित सरपंचांनी आवश्यक ठराव समितीकडे सादर केले. इनामदार प्रवीण परब, अंकुश जाधव, गोपाळ गवस आणि अनेकांनी आपापली मते मांडली. गोवा सीमेवरील दोडामार्गमधील बहुतेक रुग्ण गोळ्यांवर अवलंबून आहेत. दोडामार्गमध्ये ग्रामीण रुग्णालय असले तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. अन्य कर्मचारीही नाहीत. शिवाय कुठल्याही प्रकारची यंत्रसामुग्री तेथे नाही. अशा स्थितीत रुग्णांना योग्य उपचार मिळणे अशक्य आहे. त्यामुळे दोडामार्ग रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची पदे भरून येथील रुग्णांवर गोव्याप्रमाणे उपचार मिळावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली. 28 तारखेला आम्ही सर्व सरपंच, ग्राम गावात दोडामार्गातील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी, सर्व समाजातील सर्व जनता गटात सर्व सगळे मिळून या ठिकाणी निवेदन देणार आहोत. आणि आम्ही एक शासनाला आवाहन करतो की आमच्या मागण्या, ज्या आम्ही रास्त मागण्या, आमच्या जीवन हक्काच्या मागण्या, आमचे न्याय हक्क आहे आरोग्याविषयी, तर येत्या 19 तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही 20 तारखेला आपल्या लोकशाही मार्गाने, सनसील मार्गाने, शांततेने आम्ही जन आक्रोश आंदोलन, ठिय्या आंदोलन, बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही ठिकाणी दोडामार्ग तहसीलदारासमोर उभं करणार आहोत. तरी याची दखल शासनाने लगेच घ्यावी आणि आमच्या मागण्या आंदोलन करायच्या आधी मान्य कराव्यात अशी आम्ही शासनाने विनवणी करतोय. गोवा शासनाने सिंधुदुर्गातील रुग्णांवर सशुल्क उपचार करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वात मोठी झळ दोडामार्ग वासियांना बसते आहे. त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तिलारी धरणातून गोव्याला दिले जाणारे पाणी रोखून गोव्याला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग.